कोरोना महामारीच्या काळात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार मार्च महिन्यापासून घरी बसले आहेत. सर्व काही सुरू आहे, मग काही नियम आणि अटींमध्ये कलाक्षेत्र का सुरू होऊ शकत नाही? या पार्श्वभूमीवर संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या वतीने बुधवारी पनवेलमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संस्थेच्या वतीने तहसीलदार अमित सानप यांना निवेदन देण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात सर्व कलाकार, लोककलावंत, तंत्रज्ञ, वाद्यवृंद, वाघ्यामुरळी, ब्रास बँड, बँजो असे सुमारे 25,000 पेक्षा जास्त कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकारांचा संयम तुटू लागला असून कलाकारांमधील आक्रोश वाढत चालला आहे. म्हणून रायगडमधील संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्थेच्या वतीने पनवेल येथील तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांनी कलाकारांच्या व्यथेला आपल्याकडून शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठी मदत करावी, तसेच आर्थिक सहायता मिळावी, तसेच छोट्या मोठ्या सभागृहामध्ये सर्व नियम व अटी सांभाळून कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी. सर्व कलाकारांकडून नम्र विनंती की आपल्या माध्यमातून शासनदरबारी आमची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे निवेदन तहसीलदार अमित सानप यांना दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मुकेश उपाध्याय, उपाध्यक्ष प्रवीण मोहकर, गणेश गवाणकर, मिनल लिमये, वैभवी कदम, शाकंभरी कीर्तिकर, विकी उपाध्याय, सुमेधा लिमण, गणेश भगत, उदय साटम, संतोष लिंबोरे, दीपक गायकवाड यांच्यासह रायगड आणि नवी मुंबई परिसरातील शेकडो कलाकार उपस्थित होते. यावेळी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संगीत एकता सांस्कृतिक व सामाजिक कला संस्थेच्या माध्यमातून आज एक मोर्चा इथे आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा खूप व्यापक स्वरूपात होता, उग्र होता, परंतु आज मी सांगतो साधारणतः 200 ते 250 कलाकार आज वेगवेगळ्या माध्यमातून लांब लांब आम्ही ठेवले आहेत. कारण त्याचं आम्हाला माळीसाहेबांकडे आम्ही जी परवानगी मागितली होती, माळीसाहेबांनी सांगितली की आजच्या परिस्थितीमध्ये आमची परवानगी जी आहे ती नाकारण्यात आलेली आहे, आणि नाकारली आल्या कारणाने या मोर्चाचं थोडक्यात निदर्शन असं रूप देण्यात आलेलं आहे. कारण का आज पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे, आम्हाला आमचं म्हणणं मांडण्यासाठी आज निदान आम्ही इथे उभे आहोत तर थोडेसे 2 पाऊल आत्ता आम्ही मागे घेतलेले आहेत, परंतु प्रत्येक वेळेला असं होणार नाही. आज एक लक्षात ठेवा, मी पोलीस प्रशासनाला पण विनंती करतो का आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडंसं 2 पाऊलं मागे घेतलेली आहेत, पण आमची पण भावना तुम्ही समजून घ्या. आज जसं एक भुकेला जनावर असतो, ज्यावेळेला त्याचं पोट रिकामं असतं त्याला शिकार करायचा अधिकार असतो, आता आम्ही भुकेले आहोत, आमच्या पोटात काय नाही आहे, आमच्या घरामध्ये जेवण बनवण्यासाठी पण परिस्थिती बिकट झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शिकार तर करणार, आणि आता शिकार आत्ता आज आम्ही सौम्यमध्ये तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. निवेदनामध्ये मोठ्या काय मागण्या आम्ही ठेवलेल्या नाही आहेत. आम्हाला कोणाची भीक नको, आम्हाला आमचं काम सुरू करून द्या. आम्हाला बरेच लोक सल्ला देत आहेत, काही लोकांनी आम्हाला सल्ला दिलेला आहे, तुम्ही सल्ला द्यायचं काम आम्हाला करू नका. आम्हाला सांगितलं जातं तुम्ही काहीतरी दुसरा व्यवसाय करा. अरे दुसरा व्यवसाय काय करायचं? एका कलाकार स्वतःच्या कलेवर प्रेम करतो, आज कला म्हणून तो तिथे येतो, आणि कला म्हणून तिथे येताना बोला तुमची कला मारून टाका आणि तिथे भाजी विका, एक प्रकारचं आत्महत्या करण्यासाठी प्रेरित करत आहे. कलाकाराची कला मारली तर कलाकार संपतो, ही भावना आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आम्हाला काही नको, जर सगळ्या काही गोष्टी तुम्ही काही नियम अटी टाकून जर सुरू करू शकता तर नक्कीच कलाक्षेत्र पण सुरू करू शकता. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.